डॉक्टर योगेश शिंदे. आज थोडं आपण सिझेरियन सेक्शनच्या संदर्भात असलेले काही गैरसमज याबद्दल आपण काही माहिती घेणार आहोत. हा प्रश्न आजचा किंवा हा विषय आजचा डिस्कशनचा नाही असं मी म्हणेल, तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगेल खरंच कुठली गोष्ट चांगली कुठली गोष्ट खराब. सध्या सिझेरियन सेक्शन ज्याला आपण LSCS किंवा सेक्शन असं साध्या भाषेत म्हणतो, सिझेरियन करणे किंवा आमच्या पेशंटचं सिझेरियन झालंय, तर ही गोष्ट ज्यावेळेस मनामध्ये त्यावेळेस बऱ्याच वेळेस एक थोडीशी भीती मनामध्ये असते. आणि बऱ्याच वेळेस आजकाल म्हणण्यापेक्षा खूप साऱ्या पेशंटमध्ये एक प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्या प्रेग्नन्सी राहण्याच्या खुशीसोबत एक थोडासा मनात भीती पण भरलेली असते की आता डिलिव्हरी कशी होणार, नॉर्मल होणार का सिझेरियन होणार. म्हणजे मनामध्ये एक एवढा भीतीचं वातावरण तयार झालेलं असतं की सिझेरियन होतं की काय, सिझेरियन होतं की काय. बरं, ठीक आहे, आपण त्या गोष्टीबद्दलची माहिती आपण कदाचित पुढच्या सेक्शन मध्ये घेऊ शकतो. पण आता सध्या सिझेरियन झालंय, ठीक आहे, आपल्या पेशंटचं सिझेरियन झालंय आणि खरंच खूप काही मोठी गोष्ट झाली की नाही याबद्दल आपण बघू. खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या गोष्टीमध्ये नॉर्मल डिलिव्हरी शक्य नसते. आणि नॉर्मल डिलिव्हरी का शक्य नसते, तर आपल्याला एकंदरीत आपला उद्दिष्ट हा असतो की आई आणि बाळ हे दोघंही सुखरूप पाहिजे. ह्याच्यामधले कुठली तरी एक गोष्ट, आई किंवा बाळ दोघांपैकी एकाला जरी त्रास होत असेल, जसं आईच्या जीवाला धोका होत असेल किंवा बाळाच्या जीवाला धोका होत असेल, या दोन्हीपैकी कुठली तरी एक गोष्ट जरी असेल तरी आपल्याला सिझेरियन मार्फत दोघांनाही सुखरूप ठेवता येतं. तर ती एक सगळ्यात महत्वाचं कारण असतं की का सिझेरियन केलं जातं, कारण दोघांपैकी कदाचित एकाला जीवाला धोका आहे. फक्त जीवाला धोका असणं पण महत्वाचं नाहीये, तर आपल्याला सुदृढ बाळ पाहिजे असतं की जे बाळ 6 महिन्यानंतर बसलं पाहिजे, 6 वर्षानंतर चाललं पाहिजे, 5 वर्षानंतर अगदी ज्याला आपण म्हणतो की वेळेच्या वेळेला त्यांची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, ह्याला आपण म्हणतो की ना की ते मतिमंद व्हायला पाहिजे. अशा गोष्टी आहेत की जे आपण ओढादान करून नॉर्मल डिलिव्हरी करणं, है ना, ओढादान करून बाळ काढणं आणि त्याच्यानंतर बाळ रडलंच नाही, नंतर मग 1 घंट्यानंतर रडलं, काचेच्या पेटीत ठेवायची वेळ पडली आणि नंतर मग कळालं की अरे बाळ 5 वर्षानंतरही बसत नाहीये, बाळाला 8 वर्ष झाले तरी पण तो बोलत नाहीये, म्हणजे मतिमंदपणा. तर ह्या गोष्टी नको आहेत. आधीच्या काळामध्ये 1-2 वर्ष म्हणजे 1-2 वर थांबायचे नाहीत, 5-5, 6-6 मुलं उदयायची, कारण त्यातले 1-2 मतिमंदपणा किंवा अपंगत्व आलेलं असायचं. आजकाल तसं नाहीये, आजकाल आपल्याला पाहिजे किती 1 किंवा 2 आणि ते पण सुदृढ. तर ह्या गोष्टी पाहिजे असतील तर मी आपल्याला काही काही वेळेस आपल्याला सिझेरियन ही पद्धत निवडावी लागते. तर सिझेरियन झालंय, तर सिझेरियन झाल्यानंतरही आपल्याला काही मनात शंका असते की काय होतं सिझेरियन मध्ये. तर सिझेरियन सेक्शन मध्ये काही जसं मी सांगितलं की बरेचसे कारण असतील, तर ह्या कारणामध्ये बाळाला पोटामार्फत बाहेर काढलं जातं, जे की योनिमार्गातून नाही काढता येत म्हणून. तर त्यावेळेस पेशंटला स्पायनल अनेस्थेशिया दिला जातो, पाठीमध्ये भूल दिली जाते आणि पाठीमध्ये भूल दिल्यानंतर बेबी खालचा भाग किंवा पोटा खालचा भाग हा गोवून केला जातो, म्हणजे पेशंटला काहीही कळत नाही. हा पेशंट अवेक असतो, कॉन्शियस असतो, म्हणजे काय पेशंटला समजतं पण त्रास होत नाही, म्हणजे याला म्हणतो दुखत नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी की स्पायनल अनेस्थेशियामध्ये होते. स्पायनल अनेस्थेशिया दिल्यानंतर त्याचा इफेक्ट साधारण 2-3 घंटे राहतो, त्यानंतर पेशंट हातपाय हलू शकतो, हातपाय म्हणण्यापेक्षा पाय हलू शकतो आणि त्यानंतर पेशंटला सगळेच सेन्सेशन येतात. सिझेरियन झाल्यानंतर सहसा पहिले 6 घंटे पेशंटला खायला किंवा पाणी प्यायला सांगितलं जात नाही. 6 घंट्यानंतर पेशंट लिक्विड डायट पासून चालू करतो तोंडावाटे घेण्यासाठी. जर पेशंटला मळमळ उलटी होत असेल तर थोडंसं अजून 1-2 घंटे थांबलं जातं आणि त्यानंतर पुन्हा मग पेशंटला पाणी किंवा मग सेमी सॉलिड किंवा लिक्विड डायट चालू केलं जातं. एक अंदाजे 8-9 घंट्यानंतर पेशंट ओरली किंवा फुल डायटवर करता येतो. फुल डायट म्हणण्यापेक्षा आपण लिक्विड किंवा सेमी सॉलिड डायटवर. नेक्स्ट डे पासून पेशंट फुल डायटवर येतो. पेशंटला हालचाल करण्यासाठी ज्यावेळेस पेशंटचा स्पायनल अनेस्थेशियाचा इफेक्ट गेलेला असतो, त्याच्यानंतर पेशंट हात सॉरी पाय हलू शकतो किंवा पेशंट एका अंगावर होऊ शकतो. पेशंटला 12-18 घंट्यानंतर पेशंट बसू पण शकतात, पण स्पायनल हेडेकचा त्रास होऊ नये यासाठी पेशंटला कमीत कमी 18-24 घंटे झोपून राहायला सांगितलं जातं. पण पेशंट एका अंगावर होणे किंवा एका अंगावर दुसऱ्या अंगावर होणे किंवा हातपाय हलवणे, बेड एक्सरसाइज करणे हे करू शकतात. दुसऱ्या दिवशीपासून पेशंटला सेमी सॉलिड डायट चालू केलं जातं आणि तिसऱ्या दिवशी पेशंट फुल डायट किंवा सॉलिड डायट पण घेऊ शकतो. पेशंट साधारण हॉस्पिटलला 1-2 दिवस ठेवले जातात आणि 3rd डेला पेशंट डिस्चार्ज केला जातो, कारण 3 दिवसामध्ये पेशंट अगदी बरा होतो. पेशंट स्वतः चालू शकतो, पेशंट स्वतःहून स्वतःचे कामही करू शकतो, पण पेशंटला साधारण 1-7 ते 8 दिवस थोडा बऱ्यापैकी आराम सांगितलेला जातो. पण एकंदरीत 7 दिवसानंतर पेशंट स्वतःचे कामं करणे, बरोबरचे घरचे कामं करणे हे कामही करू शकतो. पण आपल्या सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये बऱ्याच वेळेस डिलिव्हरी झाल्यानंतर पेशंटला
किंवा सिझर झाल्यानंतर पेशंटला खूप सारा आराम करायला सांगितलं जातो. तर एवढं आराम करायची गरज नाहीये की गैरसमज असतो की सिझेरियन झाले मग पेशंटचे टाके तुटतील किंवा काम करू नये, एकदम झोपूनच राहावं, या चांगावं झोपून राहावं, हे सगळे गैरसमज आहेत. त्याचा पेशंटला फायदा काही होत नाही, तोटा होऊ शकतो. कारण खूप वेळ एकाच पोझिशनमध्ये झोपून राहिल्यानंतर पाठ दुखणे किंवा मग हातापायला वाद येणे ह्या गोष्टी होऊ शकतात. तर तुम्ही घरातल्या घरात फिरू शकता आरामात. आणि हे टाके तुटणे हा काही बघा होत नाही. ऍक्च्युली ज्यावेळेस सिझेरियन झालेलं असतं त्यावेळेस पोटाचा आकार किंवा बऱ्यापैकी वाढलेला दिसतो, कारण ती चरबी असते किंवा इलास्टिसिटी असते स्किनची. तिला नॉर्मल पोझिशन लेण्यासाठी 6 महिने लागतात. तर तुम्ही पोटाला ॲबडोमिनल बेल्ट पण लावू शकता जर ते व्यवस्थित दिसत नसेल असं वाटत असेल तर. डाएटमध्ये तुम्ही साधारण हेल्दी डाएट घ्यावं, ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आले पाहिजे, फळं आले पाहिजे, कडधान्य आले पाहिजे आणि फ्रुट्स पण आले पाहिजे. जर नॉन व्हेजिटेरियन डाएट असेल त्यामध्ये अंडे, मटन, चिकन ह्या गोष्टी चालतात. पण साधारण सुरुवातीचे 7 दिवस पेशंटने फक्त सूप घेतलं तर ते अतिउत्तम. का? कारण सॉलिड पीसेस किंवा मटन चिकनचे पीसेस खाल्ल्यानंतर कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. त्यामुळे सूप, व्हेजिटेबल किंवा नॉन व्हेजिटेरियनचं सूप घेणं खूप चांगलं राहील. पेशंटने फ्रुट्स खावेत, पेशंटने पाणी भरपूर प्यावं, 3 ते 4 लिटर पाणी प्यावं वजनानुसार. पेशंटने फळांमध्ये कुठल्याही प्रकारचे फळं घेऊ शकतात. पेशंट कुठल्याही प्रकारचं डाएट व्यवस्थित घेऊ शकतो, कसल्याही पद्धतीचे पथ्य नसावे. कारण पथ्य ठेवल्यानंतर पेशंटला बऱ्याच वेळेस खूप कमी मीठ टाकलं जातं, खूप कमी तिखट दिलं जातं, मग ते चव नसेल तर पेशंट कमी खातो. आणि फुल डाएट नसेल तर पेशंटला दुधाचं प्रमाण कमी येतं आईला, आणि मग आईला मग विनाकारण शतावरी पावडर किंवा गरज नसताना टॅबलेट्स घ्यावे लागतात. तर ते डाएटमधूनच त्या गोष्टी सगळ्या फुलफिल किंवा पूर्ण झाल्या पाहिजे. त्यामुळे जेवणामध्ये कसल्याही पद्धतीचे पथ्ये पाळू नये. बऱ्याच वेळेस भात खाऊ नये किंवा मग शेंगदाणे खाऊ नये किंवा पाणी पिऊ नये ह्या गोष्टी सांगितल्या जातात. तर ह्या कुठल्याही गोष्टीला कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही पाणी भरपूर पिऊ शकता, भात खाऊ शकता, दूध घेऊ शकता किंवा व्हेजिटेरियन कुठलंही डाएट घेऊ शकता. हा मात्र यामध्ये खूप स्पायसी, ज्याला आपण तेलकट, खूप तिखट, खूप मसाल्याचे पदार्थ किंवा बाहेरचं जेवण करू नये, कारण अपचन होण्याची शक्यता जास्त असते. तर ह्या गोष्टी टाळाव्या. बाकी फळामध्ये कुठलंही असं फळ नाही की जे खाऊ नये. आईनं खाल्ल्यानंतर बाळाला पण सर्दी होते ह्या गोष्टी पण ह्यालाही सायंटिफिक बेस नसल्यामुळे ते पण आपण म्हणतो की असं एक कुठल्याही प्रकारचं पथ्य ठेवू नये. साधारण सगळेच फळं खावेत. कमरेला शेक घ्यावे का नाही तर घेऊ शकतात. मालिश करायची गरज नाही, मसाज करायची गरज नाही, पण तुम्ही गरम कपड्याने शेकू शकता जर कमर दुखत असेल तर. किंवा जर बाजेवर झोपत असेल तर बाजेच्या खाली तुम्ही शेक देऊ शकता, त्यांनी मसल रिलॅक्स होतात किंवा पेन थोडं कमी होतं. त्यानंतर बऱ्याच वेळेस एक शंका असते की सर्जरी झाल्यानंतर पाठीमध्ये भूल झाली तर ती पाठ दुखत राहते नेहमीसाठी. तर यातलाही काही प्रकार नाही. तर तसं तो एक गैरसमज आहे. तर पाठ दुखणे हा प्रकार सिझेरियन सेक्शन नंतर नसतो. सहसा याचं कारण असतं कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे हाड दुखू शकतात किंवा त्याच्यातली झीज झाल्यामुळे बोन पेन होऊ शकतात, त्याला बॅक पेन आपण म्हणतो. तर बऱ्याच वेळेस सिझेरियन किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर 6 महिन्यापर्यंत रक्तवाढीचे किंवा कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्यात असं सांगितलं जातं, पण ते घेतलं जात नाही. त्यामुळे मग कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे बॅक पेन होतं, ना की ते इंजेक्शनमुळे जे की स्पायनलच्या वेळेस किंवा सिझेरियन सेक्शनच्या वेळेस पाठीमध्ये दिलं जातं. तर त्या इंजेक्शनमुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, तो एक गैरसमज असतो. तर सिझेरियन झाल्यानंतर एकंदरीत पेशंटने सगळा आहार घ्यावा. 7 दिवसानंतर पेशंट बऱ्यापैकी मोबिलाइज करावं किंवा त्याला घरातल्या घरातले कामं करण्यासाठी सांगावे. पेशंट 1 ते 1.5 महिन्यानंतर फुल त्यांचे घरचे कामं आरामात करू शकतो. तर साधारण 1-7 ते 15 दिवस आराम अपेक्षित आहे. त्यानंतर पेशंटने सगळे कामे करावेत आणि कुठलेही पथ्य पाळू नये. 6 महिन्यापर्यंत पेशंटने वजन कमी करण्यासाठी सहसा लक्ष देऊ नये, पण 6 महिन्यानंतर पेशंट स्वतःचे वजन कमी करण्यासाठी किंवा पूर्ववत शरीराचा आकार आणण्यासाठी प्रयत्न करू शकतात. 6 महिन्यापर्यंत पेशंटने सगळ्या प्रकारचे फळं, भाज्या आणि कडधान्यांचं सेवन करावे, जेणेकरून बाळासाठी दूध चांगलं येईल.